कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार, नाफेड आणि एनसीसीचे अधिकार गोठवले. शिखर बँकेतील कोट्यवधींच्या गैरव्यवहारा प्रकरणी अजितदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधवांचा आक्षेप. पुण्यात गुंड गजानन मारण्यांकडून निलेश लंकेंचा सत्कार, खासदारपदी निवड झाल्याबद्दल मारण्यांकडून लंकेंचा सत्कार, खासदार निलेश लंकेंचा सत्कार वादाच्या भोवऱ्यात. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादी पक्षात नाराजी, राष्ट्रवादीतील आमदारांच्या खासगी चर्चेत घरवापसीचा सूर. विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार सर्वाधिक जागा लढवेल, सांगलीत जयंत पाटलांचं वक्तव्य, नेमक्या किती जागा लढवणार हे सांगणं मात्र टाळलं. विधानसभेपूर्वी पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अहमदनगर येथील पांढरी पूल परिसरात झळकले बॅनर. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षणाची शिफारस योग्यच, न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या अहवालांची राज्य सरकारकडून पाठरा. महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेला राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही, मंजुरीशिवाय सुरू केलेल्या योजनेमुळे नव्या वादाची शक्यता. अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला, दुधात मिसळलं जातंय गुरांचं उष्ट पाणी, दुधाच्या कॅनमध्ये पाणी भरत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. बकरीच्या कुर्बानी परवानगीबाबत पालिकेला दिलासा, जीव मैत्री ट्रस्टची याचिका कोर्टानं फेटाळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 56वा वाढदिवस, राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर मनसैनिकांची गर्दी, तर लवकरच राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार. गोशत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्याचे राहुल नार्वेकरांचे आदेश, बकरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश. धारावीकरांच्या तीव्र विरोधानंतर अदानीचे सर्वेक्षण तुर्तास बंद, खासदार अनिल देसाई वर्षा गायकवाड पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड, पवार घराण्यातील 5वी व्यक्ती सक्रिय राजकारणात. खासदार विशाल पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, सांगली लोकसभेत वंचितने दिला होता पाठिंबा, विशाल पाटलांनी वंचित मतदारांचे मानले आभार. पुण्यात गुंड गजानन मारण्यांकडून निलेश लंकेंचा सत्कार, गुंड मारण्यांकडून सत्कार स्वीकारल्यामुळे लंके वादाच्या भोवऱ्यात. भिडेवाड्यात शाळेऐवजी म्युझियम होणार असल्याची माहिती, पार्किंगच्या अडचणीमुळे शाळेऐवजी म्युझियमसाठी बजेट मंजूर झाल्याची माहिती. नीटबाबत सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं भाष्य. मुंबईतील सर्व जाहिरात फलकाची पाहणी होणार, पाहणीसाठी महापालिकेच्या परवाना विभागाची पथके तैनात, 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश, चुकीची माहिती दिल्यास पथकावर कारवाई होणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील 12 जिल्ह्यांमधील शेतकरी आक्रमक, तर सर्वाधिक जमिनी कोल्हापूर जिल्ह्यातील. राज्यातील शिक्षण संस्था चालकांचे 29 जूनला लाक्षणिक उपोषण, शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. अमरावती दुधाच्या कॅनमध्ये गुरांचं उष्ट पाणी भरत असल्याचा व्हिडिओ समोर, एमआयडीसी परिसरातील दूध मिसळीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अमरावतीत कोल्ड कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार, शहरातील कॅम्प परिसरातील घटना, तरुणांकडून हॉटेल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.